मनेगाव सव्वीस गावांची पाणी पुरवठा योजनेची वीज तोडल्यानं सदर वीज गावातील आणि परिसरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे प्यायला पाणी नाही शेतात पाणी नाही त्यामुळे पीक जळत आहे विद्युत मंडळ आणि शासनाने दुष्काळ असल्यानं लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती शेतकऱ्यांना आणि जनतेला पाणी पुरवठा संस्थेला वीज भरण्याची मुदत द्यावी घरदार आणि शेतीला तोडलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावं मनेगाव आणि वीजगाव पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्शन तोडल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय राजा सिन्नर शासनानं आणि वीज मंडळांना वीज कनेक्शन तोडल्यामुळे जनतेचा ताण भाडून कल्याणकारी सरकार आणि सिन्नर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी आणि जनतेवर अन्याय करत असून जुलमी वीज तोड मोहीम थांबवावी वीज पुरवठा त्वरित चालू करावा यासाठी मनेगाव इथं हंडा घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलन शांततेच्या लोकशाही मार्गाने करण्यात आले असून वीज कनेक्शन जोडून आणि वीज तोड मोहीम थांबवून ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये तीव्र आंदोलन करेल असा सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात शरद शिंदे सुनील महाराज शिवाजी कुंसाळ गणेश शिंदे दीपक सोनोने बापू सानप સંદીપ લોંઢે રાહુલ રોપવતે અર્જુન ખુરપડે એકનાથ સોનોને રાજુ સાળવે પંકજ પેટારે સમાધાન કવંડી જયદેવ માનેકર બાળુ સોનોને સંપત પવાર દગડુ સોનોને શાંતારામ સોનો સહભાગી વેદ ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ દીપક જગતાપ સિન્નર